नमस्कार मी बोलते नंदिनी अंकोलेकर मी आज तुम्हाला दाखवणार आहे एक वेगळी कोशिंबिरी कच्च्या मेथीच्या पानापासून ही कोशिंबिरी करतात पत्कन होणारी कोशिंबिरी आहे खूप सगळ्यांना छान लागेल अशी आवडेल अशी कोशिंबीरी आहे चला तर बघूया आपण त्याच्यासाठी काय साहित्य लागतं आणि थोडक्या साहित्यामध्ये कोशिंबीरी होते कच्च्या मेथीच्या कोशिंबीरीसाठी लागणारं साहित्य या दिवसामध्ये ही कोसिं मेथी अशी को मिळते ही बारीक चिरून घ्यायची आता हाताने तोडून घेतली तरी सुंदर येते त्याच्यात बाकीचं साहित्य लागणार कांदा टमॅटो कोथिंबीर शेंगदाणाचा कूट लिंबू हिरवी मिरची खोबरं आणि चवीनुसार मीठ आता हे लगेच आपण करायचं आणि जेवायला बसायचं कारण त्याला पाणी सुटत नाही तर ता चला करूया आपण ही मेथी मी चांगली साफ करून निवडून बारीक चिरून घेतलेली आहे त्याच्यात आता एक 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 सगळं साहित्य आपण टाकायचं खोबरं टाकते हिरवी मिरची लहान मुलं खाणार असतील तर नका टाकू कांदा कापून बारीक टाकायचा टमॅटो टाकायचे कोथिंबीर टाकायचं मीठ टाकायचं आणि शेंगदाणाच्या कूट टाकायच्या आणि हे सगळं नीट मिक्स करायचं तुम्ही करून बघा ही भाजी मला खूप आवडेल चवीनी छान लागते कडू लागत नाही भाजी तर मग एकदा आता ह्या दिवसामध्ये खूप छान मिळते ती भाजी तर मग तुम्ही करून बघा आणि लिंबू पियायचं आणि हाताने जरा असं मिक्स करायचं चांगलं असं चांगली मिक्स केली की झाली तयार आपली भाजी तुम्ही माझ्या वर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका तयार झाली पत्ता नव्हती मे कच्च्या मेथीची कोशिंबिरी कोशिंबिरी म्हणा नाही तर आमच्याकडे आम्ही घरी त्याला गोह्याना म्हणायचो ती छुंदर होते तुम्ही करून बघा